सात लोकांचं मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं त्यावेळेस कर्जमाफीचा निर्णय, रेग्युलर कर्ज पेडणाऱ्यांना 50,000 रुपये देण्याचा निर्णय, आणि 2 लाखाच्या वर ज्यांचं कर्ज आहे त्यांनी वरचे पैसे भरले तर मग 2 लाख सरकारने द्यायचे असा तो निर्णय झालेला होता. पण त्याच्यानंतर सावट करोनाचं आलं म्हणून आम्ही ठरवलं की पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जो निर्णय आहे तो आपण अंमलात आणू आणि नंतर परिस्थिती मूळ पदावर आल्यानंतर जे आपण लोकांना शब्द दिलेला आहे त्याची पण अंमलबजावणी करू. मी आज पण सभागृहाला सांगू इच्छितो की परिस्थिती पुढे बदलल्यानंतर त्या गोष्टीचा विचार राज्य सरकार फार मनापासून त्या ठिकाणी करेल ही पण बाब मला आज लक्षामध्ये आणून द्यायची. अध्यक्ष महोदय, हे सगळी संकट चालू असताना ह्या वर्षभराच्या काळामध्ये निसर्ग चक्रीवादळाचं संकट आलं, त्याच्यानंतर अतिवृष्टीचं संकट आलं, आपल्याही भागामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणावर पडला. मगाशी मुनगंटीवार साहेब म्हणले हे भेदभाव करतात. अध्यक्ष महोदय, कधी आम्ही भेदभाव केला नाही. शेवटी शपथ घेतल्यानंतर चांद्यापासून बांद्यापर्यंत एक राज्य आहे. उलट मी मागचं रेकॉर्ड काढत नाही, वेळ कमी आहे. नाहीतर मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये कुठं किती निधी गेला आणि कशा पद्धतीचा गेला ते मी रेग्युलर पुढच्या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी सांगेन, बजेट अधिवेशनामध्ये. परंतु अध्यक्ष महोदय, उलट आमचे विजय वडेट्टीवार साहेब हे चंद्रपूरचे पालकमंत्री आहेत, ते मदत पुनर्वसन खात्याचे मंत्री आहेत, ते ज्या ज्या वेळेस जो जो प्रस्ताव आणतील तो तो प्रस्ताव मी आणि अर्थमंत्री म्हणून आणि मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी मंजूर केलेला आहे. अध्यक्ष महोदय, हे सगळं करत असताना एवढं संकट असताना आपण सांगितलेलं होतं, काही खासदारांनी सांगितलेलं होतं त्यावेळेस धानाला देखील अनुदान बोनस 700 रुपये 1800 रुपये दर आहे, 700 रुपये आपण बोनस दिला, 1876 समर्थन मूल्य, जवळपास 2500 रुपये एकूण शेतकऱ्याला देण्याचा प्रयत्न केला. आता अध्यक्ष महोदय तुम्ही जर बघितलं तर ह्याच्यामध्ये किमान आधारभूत किंमत योजनेखाली धान खरेदी प्रोत्साहन देण्याच्या करता 2850 कोटी ठेवलेले आहेत. 21,000ची जी मागणी आहे त्याच्यामध्ये जून ते ऑक्टोबर 2020 मध्ये कालावधीत अतिवृष्टी पूरबाधित नागरिकांच्या करता 2211 कोटी रुपये ठेवलेले आहेत. कोविड म्हणजे डिमांड मध्ये आता मंजूर करायचे, कोविड-19 च्या आजाराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन, त्याचं कौतुक स्वतः मुनगंटीवार साहेबांनी पण केलं, त्याच्यामध्ये 1000 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिलेले. पंतप्रधान पीक विमा हप्ता, त्याला 1000 कोटी रुपये दिलेत. चंद्रकांत दादांनी बोलत असताना सांगितलं की बाबा हे पीक विम्याच्या संदर्भामध्ये काय चाललंय काय नाही. अध्यक्ष महोदय, खरं तर त्याच्यामध्ये केंद्रानी अतिशय महत्वाची भूमिका घ्यायला पाहिजे होती. केंद्र सरकारनी विमा कंपन्यांना सक्त ताकीद करायला पाहिजे होती की बाबा तुम्ही शेतकऱ्याच्या पीक विम्याच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचं दुटप्पी राजकारण त्या ठिकाणी करू नका, तुम्हाला तो विमा उतरवायलाच लागेल, अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे होती. परंतु दुर्दैवानी त्याच्यामध्ये बऱ्याचशा अडचणी आल्या आणि आज देखील आपण पीक विम्याच्या करता राज्याचा हिस्सा 1000 कोटी रुपये पुरवणी मागण्यात ठेवलेला आहे. रस्ते व पुलाचं परीक्षण, बऱ्याचशा ठिकाणी रस्ते वाहून गेले, पुलाचे दोन्ही आपले भराव वाहून गेले आणि पूल पण वाहून गेले, त्याच्याकरता आपण जवळपास 1000 कोटी रुपये ठेवलेले. अॅन्युटी, स्वतः चंद्रकांत दादा पाटील तुमच्याच काळामध्ये अॅन्युटी सुरू झालं, हायब्रिड अॅन्युटीच्या योजनेच्या अंतर्गत देखील आपण 1000 कोटी रुपये ठेवले. NRHM करता राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत 902 कोटी रुपये ठेवलेले. आपल्या महानगरपालिकाच्या मूलभूत सोयी सुखसोयी आणि नगर परिषदेच्या वैशिष्ट्यपूर्ण कामाच्या करता 877 कोटी. आणि मगाशी मुनगंटीवर साहेब तुम्ही जे सांगितलं श्रावणबाळ आणि संजय गांधी निराधार या गरीब वर्गाच्या करता देखील जेवढी तरतूद ठेवणं गरजेचं होतं तेवढी तरतूद आपण या पुरवणी मागण्यांच्या मध्ये त्या ठिकाणी ठेवलेली आहे. कुठेही आपण आहे त्याच्यामध्ये कसं सगळ्यांना न्याय देता येईल अशाच प्रकारची भूमिका ह्या महाविकास आघाडीनं त्याच्यामध्ये स्वीकारलेली आहे. रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था आहे, त्याच्याकरता देखील आपण 3,824 कोटी रुपये सार्वजनिक उपक्रमासह सार्वजनिक विभागाला ठेवलेले. अन्न नागरी पुरवठ्याला पण 3,201 कोटी रुपये ठेवलेले. सामाजिक न्यायाला पण अध्यक्ष महोदय 2449 कोटी, मदत पुनर्वसनला 2224 कोटी. ते मागच्या वेळेस शेतकऱ्यांचे पैसे दिलेले, बाकीचे पण काही जे काही घराची पडझड झाली आणखीन काही इतर गोष्टी जनावरं वाहून गेली जनावर मृत झाली
त्याही करता सगळा निधी दिला, परंतु त्याच्यात अजून काही निधीची गरज होती म्हणून ती पण तरतूद अध्यक्ष महोदय या निमित्तानं या पुरवणी मागण्याच्या करता केलेली आहे. वाईन उद्योगाला पैसे ठेवले ती वस्तुस्थिती आहे, कारण त्याला मागची कमिटमेंट होती आणि 50 कोटी त्याच्या करता ठेवलेले. अध्यक्ष महोदय रयत शिक्षणचं काय उठलं, आज 4-5 लाख गोरगरिबांची मुलं शिकतात, कमवा आणि शिका हे कर्मवीर भाऊराव पाटलांचं त्या ठिकाणी काम त्यांनी त्या उभं केलं आणि अतिशय गरीब लोकांची बहुजन समाजाची ती संस्था आहे, त्याकरता त्या संस्थेला 100 वर्ष झाल्यानंतर अनेक जण अशा पद्धतीने निधी आपल्या सभागृहांनी दिलेला, म्हणून त्यांना त्या बाबतीमध्ये निधी दिलेला आहे. औषध नाही, पीपी किट नाही, आरोग्य विभागाची भरती झाली नाही. अध्यक्ष महोदय ह्या सरकारने वैद्यकीय शिक्षण विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभागाकरता जेवढी भरती करायची गरजेपुरती ती भरती करायला पूर्णपणे परवानगी दिलेली आहे.